विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। वरच्या मंत्र्याचा वरदहस्त असल्यामुळं ते आमचं कुणीही ऐकू भरणे दत्ता मामा भरणे रानात येऊन सांगतात की भरणे आमचं जवळ आम्ही त्यांचं निष्ठावून साडे गावांचं आहे यांना जमीन नाव करून देणार जाऊन देणार नाही तू कसं जगतो ती बघू रानात कसं काम करतो ती बघू असं वारंवार मला बोललं जात आहे। म्हणून शेवटे ऊस नाही गेल्यावर आज माझं 2-2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि माझं कुटुंबाला एवढ्या 6 एकराच जीवनाचं साधन आहे। ही जर असं झालं तर मला शेवटी आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही। 20% करून आपलं शांतयंत्र संपवावं लागेल मला। आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यामुळं आम्हाला आमचं कोणच वाकडं करू शकत नाही असं येऊन धमकी देते ते आम्हाला। मग आम्ही काय करणार शेवट रानात ऊस वाळतो निर्वांग रेनीतलं 702 मधलं जमिनी करून दे खरेदी करून दे म्हणते तुला जमिनी विकावं लागल तुझा ऊस तोडून देणार नाही अशी वारंवार धमकी देते ते। आम्ही जर आम्हाला जर न्याय मिळायसाठी आम्ही पत्रकार बंधनला रानात बोलवून आमचं आमच्या विरुद्ध जो अन्याय झालाय त्याच्याबद्दल आज सांगत आहे आणि याच्या संदर्भात जर आम्हाला कुठलं काय जर नाही केलं यांनी तर आम्ही तहसील कार्यालयासमोर सामूहिक सगळं सहकुटुंब आत्मदहन किंवा 20% करून आत्महत्या करणार आहे आणि याची दखल ह्याच्याबद्दल पोलीस यंत्रणा गावातले गावगुंड सहकारी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा ही सर्व जबाबदार आहे। विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। रेडणी गावातील गावगुंडांना इंदापूरचे लोकप्रतिनिधी आमदार दत्तात्रय भरणे यांचा वरदहस्त। अन्यायाची व्यथा सांगताना रेडणी गावातील शंकर काळे हा शेतकरी ढसाढसा रडलाय। सहकुटुंब औषध प्राशन करून करणार आत्मदहन वालचंद नगर पोलिसांवर केलाय गंभीर आरोप। रेडणी तालुका इंदापूर पुणे येथील अन्यायग्रस्त शेतकरी शंकरकृष्णा काळे यांनी आपल्यावर होणाऱ्या रेडणी गावातील गावगुंड अधिकारी राजकारणी पुढाऱ्यांनी कशी पिळवणूक केली रेडणी गावातील गावगुंडांना इंदापूरचे लोकप्रतिनिधींचा वरदहस्ताने आणि वालचंद नगर पोलीस अधिकाऱ्यांच्या साठेलोटे व अन्यायाची व्यथा सांगताना पत्रकार परिषदेमध्ये रेडणी गावातील शंकर काळे हा शेतकरी ढसाढसा रडलाय। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रेडणी गावातील शेतकरी शंकर कृष्णा काळे यांनी आपल्या स्वतःच्या शेतात इंदापूर तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधवांना बोलावून पत्रकार परिषद आयोजित केली होती। सदर पत्रकार परिषदांनी त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की पत्रकार बांधवांनो मी शंकर कृष्णा काळे राहणार रेडणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आपणच न्याय देऊ शकता या आशेने मी आपणाकडे न्याय मिळवण्यासाठी आज आपणा सर्वांना बोलून माझ्या शेतातच पत्रकार परिषद घेत आहे। एकमेव आता माझा पत्रकार बांधवावर अतिविश्वास राहिला असून सदर मी रेडणी गावाचा कायमस्वरूपी रहिवाशी असून मौजे निर्वांगी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावच्या हद्दीत गट नंबर 848 एकूण क्षेत्र 7 हेक्टर 67 आर असून ती जमीन तिघा भावंडाच्या माझ्या मालकीची आहे। या जमिनीवर इतर कोणाचा कसल्या प्रकारचा कुठल्याच नातेसंबंधाचा हक्क व संबंध नाही। वरील क्षेत्रांपैकी 4 एकर 20 गुंठा या क्षेत्रांमध्ये ऊस असून त्यातील काही ऊस शेतामध्ये आजतागायत ऊस तोडून पडलेला आहे। रेडणी गावातील माजी सरपंच भीमराव गोविंद काळे सचिन अर्जुन काळे विठ्ठल सोपान काळे राजू श्रीरंग काळे अमूल अर्जुन काळे बाळू श्रीरंग काळे व इतर 30 ते 40 लोक माझ्या शेतात ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस मजुरांना ऊस तोडू नका म्हणून दमदाटी करणे मारहाण करणे धमकावणे व तसेच मला माझ्या परिवारातील बायकांना शिवीगाळ करणे जीवे मारण्याची धमकी देणे असे कृत्य वारंवार करत आहे। आता सध्याला माझ्या रानातील ऊस तोडणी थांबलेली आहे। याबाबत इंदापूर तहसीलदार जंक्शन पोलीस स्टेशन उपविभागीय अधिकारी बारामती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे। तसेच पोलीस बंदोबस्तासाठीही कागदोपत्री व्यवहार केला आहे। सदर पोलीस बंदोबस्तासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे रानातील ऊस कारखाना बंद झाल्यानंतर कसा घालायचा याचे खूप मोठे संकट आमच्या पुढे उभे राहिले आहे। सदर रेडणी गावचे माजी सरपंच भीमराव गोविंद काळे व वरील सर्वजण पैशा पाण्याने श्रीमंत असून गाव गुंडगीच्या जोडावर तू कसा जमीन विकत नाही तेच पाहतो तू कुठल्या कारखान्याला ऊस घालतो कसा जमीन विकत नाही ते बघतो तुला जमीन विकावीच लागेल अन्यथा गावात तुला जगू देणार नाही असे धमकावत आहेत। आता सध्या ऊस तोड चालू असलेल्या शेतात येऊन मारहाण करून धमकी देत आहेत।
यांचा आणि माझ्या जमिनीशी कसलाही संबंध नाही, तरीही विनाकारण मला त्रास देतात आणि आमच्या डोक्यावर मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या व पुढाकाऱ्यांचा हात आहे, आमचे कुणी काहीच वाकडं करू शकत नाही अशा प्रकारची धमकी देत आहेत। याबाबत दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी जंक्शन पोलीस स्टेशन येथे लेखी स्वरूपातील तक्रार दिली आहे। तसेच दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सुद्धा लेखी स्वरूपाची तक्रार पोलीस स्टेशन येथे दिलेली आहे। पोलीस स्टेशन येथे यावरील सर्वांना बोलून लेखी त्यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांशी लिहून घेतली आहे की तुम्ही त्यांचा ऊस तोडणीस अडवणूक व शेतात जायचे नाही असा समज दिली आहे। तरीही पोलीस अधिकाऱ्यांसमोर हा बोलतात आणि पुन्हा शेतात ऊस सोडण्यासाठी मजूर आल्यानंतर 20 ते 25 जणांचा जमाव जमवून ऊस मजुरांना धमकावणे, आम्हाला धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करत आहे, तुमच्या विहिरीतील मोटार काढून पाईपलाईन फोडून टाकणार आहे, बघू तुम्ही कशी शेती करता तेच बघतो, सदरचा ऊस आता रानात तोडून पडला आहे, ऊस कारखाने 8 दिवसांनी बंद होणार आहेत, माझे खूप मोठे नुकसान होत असताना अनेक शासकीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून सुद्धा याची दखल घेतली जात नाही। वालचंदनगर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत। वालचंदनगर जंक्शन पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री साळुंके यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा ते आमच्या तक्रारीची दखल घेत नाही। या संदर्भात उपविभागीय अधिकारी बारामती गणेश इंगळे यांनाही दूरध्वनीवरून व त्यांच्या व्हॉट्सअपला याची माहिती दिली आहे। तरी सुद्धा वालचंदनगर जंक्शन पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री साळुंके या प्रकरणात कोणतीही दखल घेत नाही। याचा अर्थ जंक्शन पोलीस स्टेशनचे अधिकारी कुठल्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली की रेडणी गावच्या गावगुंडाच्या हितसंबंधामुळे कारवाई करत नाहीत यांचे गोड बंगाल आम्हाला समजायला मार्ग नाही। वरील रेडणी गावातील माजी सरपंच श्री भीमराव गोविंद काळे, सचिन अर्जुन काळे, विठ्ठल सोपान काळे, राजू श्रीरंग काळे, अमोल अर्जुन काळे, बाळू श्रीरंग काळे व इतर 30 ते 40 लोक आमच्या शेतात येऊन म्हणतात, आमदार व माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे हे आमचे आहेत, आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आमचे कुणीही वाकडे करत नाही, जर आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ नसेल तर त्यांनी धुतल्या तांदळासारखे स्वतःला सिद्ध करावे, तरी आम्हाला वरील प्रकारामुळे आमचे फार मोठे आर्थिक नुकसान होत असून आमचा परिवार कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। सदरचा न्याय न मिळाल्यास इंदापूर तहसील कार्यालयासमोर मी माझी पती मुले बाळे व सहकुटुंब आत्मदहन किंवा विष प्राशन करून आमचे जीवन संपविणार आहे। या घटनेला वरील गावगुंड पोलीस अधिकारी सरकारी विभाग व सरकारी यंत्रणा पूर्णपणे जबाबदार असे असे रेडणी येथील शेतकरी शंकर काळे मुलगा पत्नी सून यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आणि निवेदनात म्हटले आहे। रेडणी तालुका इंदापूर येथील शेतकरी शंकर काळे हा आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आपली अन्यायाची व्यथा सांगताना ढसाढसा रडला। विश्व 24 न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। विश्व 24 न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा व पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। वरच्या मंत्र्याचा विरोधात असल्यामुळे ते आमचं कुणीही ऐकून घेत नाही। कुठल्या कुठल्या मंत्र्याचा विरोधात? हे आपलं भरणे दत्ता मामा भरणे रानात येऊन सांगतात की भरणे आमचं जवळ आम्ही त्यांचं निष्ठावंत कार्यकर्ता आहे, यांना कोण विचार कोण सांगताय काय अवकाश आहे? सचिन अर्जुन काळे, राजू काळे, विठ्ठल काळे, भीमराव काळे। भरणे मामा निवडून आल्यानंतर तुम्ही काय केलं नंदकेश्वर मंदिरात नेमकं? आम्ही त्यांना मामा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा नंदुबाला 11 नारळ तोरण बांधलं होतं, माझा मामा निवडून आलो म्हणून आम्ही मामांचे तुम्ही कार्यकर्ते किंवा माणसं असतात? मामाचे कार्यकर्ते गरीब कार्यकर्ते श्रीमंत वर्गातले कार्यकर्ते गाड्या गोड्या मी मोठी श्रीमंत आहे आणि गरीब गरीब आहे आणि गरीब त्यांचं भारी वाटतं ना। तुम्ही कार्यकर्ते असताना सुद्धा तुमच्यावर अन्याय होतोय म्हणजे? गरीब कार्यकर्ते अन्यायच होतो ना, गरीब कार्यकर्त्याची दखल घेणं ना मामा, मला फोन केलता आम्ही या संदर्भात का नाव घातलं होतं मामा तोडलेला आहे तिकडे बोर मोळे वाट बरं आज आज घ्या सुरेश भाऊ काय करायचं फक्त आम्ही आता आत्महत्या गावगुंड आहे ती श्रीमंत आहे ती आमच्या दबावानं खरेदी करून राहून मागते आणि उच जाऊन देणार नाही म्हणते।
आणि काय करायचं काय केलं पाहिजे आम्ही सव्वासहा एकर ऊस चित्रायम ते त्यांचं साडेचार एकर ऊस असून ती 21 एकरपासून वारंवार ऊस तोड माघारी लावली जाते. ऊस तोडून असा राणा तोडला राणा तोड वाढते का तर आम्हाला रेंनी गावातलं रान नवा करून देणार तर तुझं ऊस जाऊन देणार नाही. कातड काढीन मारीन तुझ्या रानातल्या विहिरीतल्या मोटरी काढीन पाईपलाईन फोडीन मजुराला ऊस तोडून देणार नाही काय करणार नाही. त्याच्याबद्दल आम्ही वारंवार जंक्शन पोलीस स्टेशनला चाळून की साहेबाला वारंवार का नाव घालून तक्रार करून याची दखल घेतली गेली नाही. कारण कारखान्यात 8 दिवसात बंद व्हायची वेळ आली आहे. ऊस कुठं घालणार परत आम्ही इतकं आर्थिक बिकट परिस्थिती आमच्यावर आलेली आहे आणि या संदर्भात आम्ही साळुंकेच्या कानावर घालून कुठली दखल घेतली नाही. बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश शिंगळे यांना दूरध्वनीवर फोन करून व्हॉट्सअपवर माहिती पाठवली तरी बी जंक्शन पोलिसांनी कुठलीही रिएक्शन घेतली नाही. तर जंक्शन पोलीस कुठल्या राजकीय दबावाखाली काम करते पुन्हा का गावगुंडाचं काही संबंधामुळं आमच्या दखल घेतली जात नाही. या संदर्भात रेंनी गावचे माजी सरपंच भीमराव काळे सचिन अर्जुन काळे परत विठ्ठल सोपान काळे राजू शिरण काळे अमोल अर्जुन काळे बाळू शिरण काळे ही रानात येऊन 20 ते 25 जण लोक रानात येऊन आमच्या ऊसतोड मजुराला आम्हाला धक्काबुक्की शिवीगाळ मारहाण करून वारंवार ऊसतोड बंद पडली जाते. त्याच्या संदर्भात येऊन रानात आम्हाला म्हणतात की दत्तात्रय भरणे आमचे जवळचे माजी मंत्री आमचा त्यांना सपोर्ट म्हणजे आम्ही त्यांचे जवळचे आहेत ते आमचे आणि आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यामुळं आम्हाला आमचं कोणच वाकडं करू शकत नाही असं येऊन धमकी देते ते आम्हाला. मग आम्ही काय करणार शेवट रानात ऊस वाळतोय रेंनीतलं 602 मधलं जमिनी करून दे खरेदी करून दे म्हणते तुला जमिनी विकावं लागल तुझा ऊस तोडून देणार नाही अशी वारंवार धमकी देते ते. आम्ही जर आम्हाला जर न्याय मिळायसाठी आम्ही पत्रकार बंधनला रानात बोलवून आमच्या विरुद्ध जो अन्याय झालाय त्याच्याबद्दल आज सांगत आहे आणि याच्या संदर्भात जर आम्हाला कुठलं काय जर नाही केलं यांनी तर आम्ही तहसील कार्यालयासमोर सामूहिक सगळं सहकुटुंब आत्मदहन किंवा वीज प्राशन करून आत्महत्या करणार आहे आणि याची दखल ह्याच्याबद्दल पोलीस यंत्रणा गावातले गावगुंड सहकारी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा ही सर्व जबाबदार राहील. काळे अमोल काळे सचिन काळे दूध काढून पोरांच्या अंगावरला लावली ताणून तुम्ही गावात सांगितलं कोणाला ह्याबद्दल कोण आमचं गावात ऐकणार आहे सांगितलं तर काढीन कुठल्या गावातले शेजा भाग घेतला तर शेजा भाग घेतला तर त्यांच्या विरोधात कोणच गावातले गेलं तुमच्या त्यांच्या राहण्याचा काय संबंध आहे का नाही काय नाही भाविष्याने वारसदाराने नाही कुणाचा गावात एक गुंठा जमीन तिकडलं रेडणीतलं 3 एकर 3.5 एकर आहे ती आमच्या ना खरेदी करून द्या आम्हाला असं म्हणते नाहीतर मग आधी ऊस जाऊन देत नाही अशीच खरेदी करून पैसे अशी नुसती खरेदी करून आणि आमची आणि देऊन आमचे लेकर बाळाला काय करायचं विचारणार तुम्हाला त्यांनी पण वरच्या मंत्र्याचा वरदहात असल्यामुळं ते आमचं कुणीही ऐकू भरणे दत्ता मामा भरणे रानात येऊन सांगतात की भरणे आमचं जो आम्ही त्यांचं निष्ठावून गावांचं आहे यांना जाऊन देणार नाही कसं जगतो ते बघू राहणार कसं काम करतो ते बघू असं वारंवार मला बोललं जात आहे. मग किंवा ऊस नाही गेल्यावर आज माझं 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि माझं कुटुंबाला एवढ्या 6 एकराच जीवनाचं साधन आहे. ही जर असं झालं तर मला शेवटी आत्मदहन करण्याशिवाय पर्याय वीज प्राशन करून आपलं शांतयंत्र संपवावं लागेल मला. आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यामुळं आम्हाला आमचं कोणच वाकडं करू शकत नाही असं येऊन धमकी देते ते आम्हाला. मग आम्ही काय करणार शेवट रानात ऊस वाळतोय रेंनीतलं 602 मधलं जमिनी करून दे खरेदी करून दे म्हणते तुला जमिनी विकावं लागल तुझा ऊस तोडून देणार नाही अशी वारंवार धमकी देते ते. आम्ही जर आम्हाला जर न्याय मिळायसाठी आम्ही पत्रकार बंधनला रानात बोलवून आमच्या विरुद्ध जो अन्याय झालाय त्याच्याबद्दल आज सांगत आहे आणि याच्या संदर्भात जर आम्हाला कुठलं काय जर नाही केलं यांनी
तर आम्ही तहसील कार्यालया समोर सामूहिक सगळं सहकुटुंब आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्या करणार आहे आणि याची दखल ह्याच्याबद्दल पोलीस यंत्रणा, गावातले गावगुंड, सहकारी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा ही सर्व जबाबदार आहेत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.